आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत येत्या 22 फेब्रुवारी रोजी युवा संवाद कार्यक्रम, खासदार पूनमताई महाजन साधणार युवकांशी संवाद. इचलकरंजी विधानसभा आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने 22 फेब्रुवारी रोजी इचलकरंजी युवा उद्योजक युवा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सकाळी 9 वाजता पूनम महाजन या कोल्हापूर या ठिकाणी येत आहे आणि कोल्हापुरामध्ये युवक कार्यकर्त्यांचा मेळावा आणि त्याच्यानंतर जे नवीन उद्योजक आपल्याला जे निर्माण करायचे आहेत किंवा त्यांना काय माहिती पाहिजे याच्यावर सुद्धा संवाद हा पूनम माध्यमांचा होणार आहे. मग त्याच्यावर GST असेल, त्याच्यानंतर नोटाबंदी असेल, त्याच्यानंतर डिजिटल इंडिया, स्मार्ट इंडिया, या सगळ्या विषयाची इतंभूत त्यांचा हा दौरा टोटल कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सोलापूर, त्यानंतर पुणे असा सगळीकडे हा दौरा, सातारा, सांगली, त्या सगळ्या दौऱ्याचा कार्यक्रमच आहे की नवीन नवीन डिजिटल इंडियामध्ये काय त्याचे फायदे, त्यांना याच्यामध्ये काय नवीन करता येईल, काय केलं तर इथनं पुढे डेव्हलपमेंटला वाव मिळेल, या सगळ्या गोष्टीची आणि कार्यकर्त्याशी संवाद साधायचा, कार्यकर्त्याचं मनोबल उंचावलं पाहिजे आणि कार्यकर्ता कधीही कुठे विरोधकासमोर गेला तर प्रत्येक गोष्टीला ती प्रतिउत्तर द्यायला तयार पाहिजे, याच्यासाठी हा त्यांचा संयक्तिक दौरा आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा याच्यामुळे पाठबळ मिळणार आहे, याच्यासाठी त्यांचा हा दौरा. मेळाव्याच्या प्रमुख पाहुणे म्हणून खासदार पूनमताई महाजन या उपस्थित राहणार असून त्या उपस्थित युवकांशी दिलखुलास संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजयुमो महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर उपस्थित राहणार असून भाजपा सरचिटणीस आमदार सुरेश हळवणकर, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, इचलकरंजी नगराध्यक्षा अॅडव्होकेट अलकास्वामी, हुबरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ जयश्री गाट आणि भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शहाजी भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्या 3-2-1 स्टार्ट. उद्या खासदार राष्ट्रीय अध्यक्षा युवा मोर्चाच्या माननीय पूनमताई महाजन या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्यावर येत असताना त्यांनी खास करून इचलकरंजीतील या मॅन्चेस्टर नगरीमधील जो उद्योग आहे टेक्सटाईल उद्योजक, त्या टेक्सटाईल उद्योजकांशी शिवाय इतर सर्व फील्डमधील जे काही उद्योजक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी इचलकरंजीमध्ये देखील त्यांची भेट होणार आहे. कबनूरच्या चौकामध्ये त्यांचं मोठ्या रॅलीच्या सान्निध्यातून तिथं स्वागत होईल आणि प्रचंड मुलांच्या युवकांच्या संख्येनं त्यांच्या रॅलीनं शिवतीर्थावर त्या येतील. शिवतीर्थावरती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांचं पुष्पहार अर्पण केल्यानंतर तिथून पुढं त्या लायन्स ब्लड बँकेला येणार आहेत. तिथं एक खास करून इचलकरंजीतील युवा उद्योजकांशी त्या संवाद साधण्यासाठी कॉपी विथ पूनम महाजन, कॉपी विथ पूनमताई हा एक कार्यक्रम घेतलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये इचलकरंजीतील सर्व क्षेत्रातील उद्योजकांशी त्या डायरेक्ट संवाद साधणार आहेत, ज्याच्यातून युवा उद्योजकांना सरकाराकडून, केंद्र सरकाराकडून काय अपेक्षा आहेत किंवा कोणत्या गोष्टींची तरतूद इन फ्युचर झाल्या पाहिजेत या गोष्टीशी डायरेक्ट त्या संवाद साधणार आहेत. पूनम महाजन ह्या पार्लमेंट मेंबर असल्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक प्रतिनिधी म्हणून त्या या कोल्हापूर आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात संपूर्ण दौरा करत आहेत. तर या दौऱ्याला खास करून आम्ही इथल्या इचलकरंजीतील युवा उद्योजकांना आपण तिथं बोलवलेला आहे. त्यानंतर त्या हा युवा उद्योजकांचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या सांगलीला रवाना होणार आहे.